आता नवाब मलिकांचं आणि एनसीबीचं नातं सर्वश्रुत आहे. त्यांच्या जावयाच्या बाबतीत जे झालंय ते त्याचा मी पुनरुच्चार करू इच्छित नाही. आणि त्याच्यामुळे स्वाभाविक एनसीबीच्या विषयी एक पोटशूळ संताप नवाब मलिक यांच्या मनात आहे. तो वारंवार संधी मिळाली की काढण्याचा प्रयत्न करतायत. आता आपण बघाल की एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन भूमिका अत्यंत स्पष्ट त्या ठिकाणी केली, त्याचा पुन्हा उच्चार करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. आणि एनसीबी सारख्या तपास यंत्रणेवरच वारंवार संशय करणं, आरोप करणं, त्यांच्याविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणं मला वाटतं हे योग्य त्या ठिकाणी नाही आहे. आपल्या देशातल्या ज्या ताकदवान क्षमतेच्या तपास यंत्रणा आहेत, विश्वासार्ह, त्यामध्ये एनसीबी आहे. आणि अंमली पदार्थांसारख्या एका जबरदस्त विळख्याला आपल्या देशाने घेरू नये म्हणून हे खातं, हे डिपार्टमेंट तेवढंच महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारच्या भूमिका या महत्वाच्या खात्याच्या बाबतीत घेणं हे घातकी आहे असं मला वाटतं.